राज्य के वन एवं सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार ने आज नागपुर एयरपोर्ट पर पत्रकारों से विविध मुद्दों पर संवाद साधा है। इस दौरान मुनगंटीवार बोले कि किसी की मांगों की पूर्ति के लिए भाजपा पार्टी नहीं है, जनता के विकास के लिए भारतीय जनता पार्टी है। भारतीय जनता पार्टी भूमिका स्पष्ट है, नो कंडीशन, सिर्फ राष्ट्रहित। चर्चा करता भविष्य हे उज्ज्वल राहावं याच्यासाठी काही मागण्या करतात। आता भारतीय जनता पार्टीमध्ये कोणाच्या मागण्या पूर्ततेसाठी भारतीय जनता पार्टी नाही आहे, जनतेच्या विकासासाठी भारतीय जनता पार्टी आहे। आणि मग त्यांच्या मागण्या पूर्ण न करता राष्ट्रहित में करेंगे काम, त्याग तपस्या और बलिदान या भावनेने आले तर ते घेतले जातात, असे वेटिंगमध्ये खूप आहे। याचा अर्थ वाटाघाटी चर्चा सुरू आहे, वाटाघाटी का नकार आहे, भाजप वाटाघाटी करत नाही, चर्चाही नाही। तेच तुम्हाला सांगितलं की भारतीय जनता पार्टीची भूमिका स्पष्ट आहे, नो कंडिशन, विदाऊट कंडिशन ओनली राष्ट्रहित, देशहित। नाही, देशहितासाठी जी जी चांगली लोक येईल त्यांना आपण पक्षात घेतलंच पाहिजे। पक्ष म्हणजे काही प्रायव्हेट कंपनी आहे का की आमची इक्विटी आहे आणि आता आम्ही इक्विटीमधून डिव्हिडंड फक्त त्याच लोकांना द्यायचं? राष्ट्रहितासाठी जे जे अनुभवी ज्यांना ज्यांना देशासाठी काम करायचं आहे त्यांना घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये कुठं प्रश्न आहे? उद्या तुम्ही सुद्धा म्हणागात आम्हाला भाजपसाठी काम करायचं आहे, तुम्हालाही घेऊ, फक्त तुमच्यावर कोणता डाग नको किंवा तुमच्यावरचे कोणतेही आरोप सिद्ध झालेले नसावे।